शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलाय। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने ईडीला दिलेत। काही दिवसांपूर्वी सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची चौकशी करण्यात आली होती आणि त्यानंतर प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं। या विरोधात सरनाईक यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती। त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने ईडीला हे निर्देश दिलेले आहेत। दरम्यान यानंतर ईडी नेमकं काय करतं आणि जी कारवाई समजा ईडीनं केली तर प्रताप सरनाईक त्याला कशा पद्धतीनं सामोरे जातात ते पाहणं महत्त्वाचं असेल। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। प्रताप सरनाईक यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलेला आहे। तुर्तास तरी हा मोठा दिलासा सुप्रीम कोर्टाचा मानला जातोय। तर प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक दरम्यान या प्रकरणी बोलण्यासाठी भाजपचे प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत। प्रवीणजी, आपण बघतोय की प्रताप सरनाईक यांना सुप्रीम कोर्टानं एक मोठा दिलासा दिलेला आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया यावर काय आहे? मला आता कल्पना नाही आहे आपण सांगताय म्हणून, आणि दिला असेल तर शेवटी आपण या देशामध्ये हायकोर्ट सुप्रीम कोर्ट यांचा जो काही आदेश असेल निर्णय असेल तो आपण त्या ठिकाणी मानत असतो। आता नेमका काय दिलासा दिलाय, काय कोर्ट ऑर्डर आहे हे मला निश्चित माहीत नाही, त्याच्यामुळे अधिकच भाष्य या ठिकाणी मला तपशीलवार करणं संयुक्तित ठरणार नाही। दरेकरजी, आमच्याकडे जी माहिती समोर आली आहे त्यानुसार प्रताप सरनाईक यांची कोणत्याही प्रकारची सध्या तरी चौकशी करू नये असे निर्देश दिल्याची माहिती आहे। त्याच्यावर काय कोर्टाच्या पलीकडे माझं काही रिएक्शन असणार आहे? निश्चितच कोर्टाचा आपण त्या ठिकाणी आदेश पाळत असतो, कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सरकार असेल किंवा यंत्रणा वागत असतात, त्याच्यामुळे जो कोर्टाचा आदेश असेल त्याप्रमाणे पुढे कार्यवाही होईल। दरेकरजी, तुम्ही सरनाईकांविरोधात आधी आक्रमक झाला होतात, आता तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, मी कधीच आक्रमक वगैरे नव्हतो। भाजपकडून सातत्यानं आरोप केले जात होते आणि त्यांनी जर आरोप भाजपने कधी वैयक्तिक सरनाईकांवर आरोप वैयक्तिक काही सरनाईक भारतीय जनता पार्टीचा दुश्मन नाही किंवा शत्रू नाही, त्या ठिकाणी जो विषय होता त्या कामी भूमिका भारतीय जनता पार्टीची होती की जर चौकशी असेल तर नियमानुसार होईल, त्याला प्रतिसाद देतील आणि त्या ठिकाणी अशा कुठल्याही यंत्रणा काय कोणालाही लहर आली म्हणून त्या ठिकाणी चौकशा करत नसतात। दरेकरजी, एक प्रश्न इथं आहे तो म्हणजे सरनाईकांकडून म्हणा किंवा महाविकास आघाडीकडून सातत्यानं आरोप केले जात आहेत की केंद्र सरकार या ईडी असेल किंवा सीबीआयचा वापर करत आहे त्यांना दाबण्यासाठी, त्यांचा आवाज दाबण्यासाठी, याविषयी काय सांगाल? त्या हे बघा, संविधान दिन नुकताच आपल्याकडे झाला। या देशामध्ये केंद्र असो राज्य असो कुणालाही काही मनमानी करता येत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या संरक्षित करण्याचा सुरक्षित ठेवण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलाय। त्याच्यामुळे ईडीला लहर आली म्हणजे वाटेल ते करतील किंवा राज्य सरकारला काय वाटलं म्हणून वाटेल ते करतील असं करता येत नाही। न्याय व्यवस्था या ठिकाणी आपल्या देशामध्ये आहे आणि प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क अबाधित आहे। वाटेल तर केलं तर कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट असतं, ते त्याला योग्य तो त्या बाबतीत न्यायनिवाडा करत असतात। त्याच्यामुळे केंद्राला काय वाटलं, उद्या पंतप्रधानांना काही वाटलं किंवा मुख्यमंत्र्यांना काही वाटलं तर वाटेल ते करता येत नाही। त्याच्यामुळे पुरावे असतील, तक्रार असेल आणि ते कोर्टामध्ये ते जर टिकलं तर त्यानुसार कार्यवाही होत असते। साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल। दरम्यान प्रवीण दरेकर यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। कोर्टाच्या पुढे आम्ही नाही असं ते म्हणालेले आहे। दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर आरोप केलेले होते आणि हक्कभंगाची जी कारवाई आहे ती करण्याची मागणीही केली होती आणि त्यानंतर ही कारवाई झाल्याचं बोललं जात होतं। आणखी एक मोठी बातमी आहे, मराठा आरक्षणावर आज दुपारी सुनावणी होणार आहे। या सुनावणीसाठी राज्य सरकारकडून 5 वकिलांची फौज उभी करण्यात आली आहे। तर सुप्रीम कोर्टामध्ये 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे। या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांचा समावेश आहे। मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे। शैक्षणिक प्रवेश आणि नोकरीच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान आजच्या या सुनावणीमध्ये नेमका काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं असेल।
सर्वोच्च न्यायालयाचं न्याय प्रवेश विषय असल्यामुळे त्याच्यावर मी भाष्य काही बाकीचं काही करू शकणार नाही, पण तिने आपली बाजू भक्कमपणाने मांडावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढं जायचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे जसं तिने उशीर झाला, पण 5 वकिलांची तिने समिती स्थापन केली. त्यांचं VC हे जे दिल्लीचे वकील आहे मुकुल रोहितगे आणि त्यांची पूर्ण टीम, त्यांच्याबरोबर VC केली. अशोकराज चव्हाण त्याच्यात होते. उपसमितीचे मराठा सरकारची उपसमिती जी आहे, अशोकराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, वळसे पाटील असतील, हे ह्यांची VC झालेली आहे. म्हणून प्रथमदर्शनी प्रायमापेक्षा नेहमीच्यापेक्षा यावेळीचं जरासं कोऑर्डिनेशन निश्चित बरं वाटतं. आता आयुष्यभर तिने आरक्षणासाठी लढा दिलेला आहे, त्यांनी पुस्तकसुद्धा आरक्षणावर लिहिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे किंवा किंबहुना त्यांच्या संघटनेचं म्हणणं आहे की ते आर्थिक दुर्बल घटकामध्ये EWC आरक्षण घ्यावं.